नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ या पदासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 12 जून आहे. त्यामुळे जे काही उमेदवार अजूनही अर्ज केलेले नाहीये त्यांना सांगणं आहे की लवकरात लवकर अर्ज करा. शेवटच्या दिवशी काही तांत्रिक अडचणी आल्या तर मग तुम्हाला ते अर्ज करताना अडचणी येऊ शकतात. म्हणून त्या शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. मुख्य मुद्दा जो आहे तो सहाय्यक आयुक्त गट अ या पदाची जर आपण एकूण संख्या पाहिली, याची जी जाहिरात पाहिली, तर 41 पदांसाठीची ही जाहिरात आहे. बरोबर आहे, बऱ्यापैकी जागा समाधानकारक आहे म्हणूया, कारण सरळ सेवेच्या भरतीमध्ये एवढ्या जागा नसतात. 2 जागांसाठी 1 जागेसाठी सुद्धा जाहिराती आलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे या आधीची जाहिरात फार कमी जागांसाठीची होती. आता 2013 नंतर ही परीक्षा होत आहे, म्हणजे 10 वर्षानंतर ही परीक्षा होत आहे. दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे त्यामध्ये की नव्या म्हणजे जे शुद्धीपत्रक आयोगाने काढलं होतं नंतर त्यामध्ये पदवी आणि MSW बरोबर आहे, त्यांनी काय म्हटलं होतं, पदवी आहे आणि मास्टर ऑफ सोशल वर्क तुम्ही केलेला असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. बरोबर आहे, मग अनेक उमेदवार आहेत, लाखो उमेदवार महाराष्ट्रामध्ये ज्यांची पदवी झालेली आहे आणि मास्टर ऑफ सोशल वर्क झालेला आहे, असे लाखो उमेदवार आहेत. या लाखो उमेदवारांमध्ये जर आपण पाहिलं तर त्याची 2 वर्गवारी करता येईल. एक पहिला असा गट आहे जो MSW करून वेगवेगळ्या ठिकाणी सध्या काम करत आहेत, वर्किंग आहेत, बरोबर आहे, प्रोफेशनल वर्किंग प्रोफेशनल आहेत. आणि असाही एक गट आहे जो सध्या आता अलीकडे MSW केलेला आहे, त्यांची पदव्युत्तर शिक्षण झालंय आणि आता तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. बरोबर आहे, असा उमेदवार पण आहे आणि असा एक अनुभवी उमेदवार पण आहे असं आपण गृहीत धरूया. आता खरी स्पर्धा कुणामध्ये आहे यावर चर्चा करायची आहे, खरं कॉम्पिटिशन कुठे आहे. बघा, लाखो उमेदवार अर्ज करत आहेत म्हणजे स्पर्धा लाखात आहे असं नाहीये, स्पर्धा हजारातच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, लाखो उमेदवार फॉर्म भरणार आहेत, अनेक उमेदवार फॉर्म भरलं हे विसरून पण जाणार आहेत. ठीक आहे, मग आता असं का होतं, कारण पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वेळ. ठीक आहे, मी तुम्हाला इथे सांगतोय की अनेकांकडे वेळ नाहीये, अभ्यास करायला वेळच नाहीये, टाइम नाहीये, काम चालू आहे, कुठे ना कुठे काम करत आहेत. बरोबर आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांच्याकडे वेळ आहे स्पर्धा परीक्षेची ते तयारी करत आहेत, या लोकांकडे 2 गोष्टींची कमतरता आहे. एक म्हणजे उच्च शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाच्या बाबतीत काही लोकांकडे MA हे झालेलं आहे, MSW झाले, पदवी पण झालेली आहे, MPhil झाले, PhD झाले. बरोबर आहे, काही शोध प्रबंध सुद्धा त्यांनी सादर केलेले आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत, वेगवेगळ्या NGO मध्ये काम करत आहेत, कुठे शासनातच काम करत आहेत वगैरे. बरोबर आहे, आणि इथे हा जो वर्ग आहे स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारा, त्याच्याकडे कुठलाही अनुभव नाहीये, प्रशासकीय अनुभव नाहीये, सामाजिक क्षेत्रात काम केल्याचा अनुभव नाहीये, पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यामुळे त्यांच्याकडे जो काही अभ्यास आहे त्यांचा, तो चाळणी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे. हा जो घटक आहे त्यांच्याकडे शैक्षणिक अर्हता आहे, अनुभव आहे, मात्र स्पर्धा परीक्षेशी संबंध कमी आल्यामुळे किंवा तो पूर्वी असल्यामुळे, आता अभ्यासाशी लिंक नसल्यामुळे खऱ्या स्पर्धेत आहोत की नाही ही शंका उपस्थित झाली आहे. आता ह्या दोघांना जर आपण विचार करायला गेलात, लक्षात घ्या, मग खरे स्पर्धक कोण असा विचार करायला गेला, तर यांच्यामध्ये असा एक गट आहे जो स्वतःसाठी वेळ काढतो आहे. पहिली गोष्ट, जरी काम करत असले तरी स्वतःसाठी वेळ काढत आहेत, कुठेतरी मार्गदर्शन घेत आहेत, महत्वाचा मुद्दा आहे तो सुद्धा. आपल्याकडे मार्गदर्शनाकडे तर एकदम साशंक नजरेनं पाहिलं जातं, कोचिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह भावनेनं पाहिलं जातं, पण मार्गदर्शन घेत आहेत. ठीक आहे, स्वतः पुस्तकं वाचत आहेत, स्वतःला वेळ देऊन सेल्फ स्टडी सुद्धा चालू केलेला आहे, असा एक गट आहे. हा गट जो आहे अत्यंत महत्वाची जी आहे ते स्पर्धा जी आहे ती देणार आहे, किंवा स्पर्धात्मक परीक्षेमधले जे उमेदवार आहे त्यांना हे करणार आहे, काय म्हणून आपण त्याला कॉम्पीट करणार आहे. बरोबर आहे, आता स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारा वर्ग 2 गटात विभागला आहे म्हणूया का, कारण या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण इतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली म्हणजे समाज कल्याणची तयारी होईल, असा एक समज जो आहे किंवा गैरसमज म्हणा त्याला, तो झालेला आहे. पण इथे तुम्हाला मी सांगतोय की हे असं करून चालणार नाहीये. का चालणार नाहीये याचं उदाहरण एक मी इथे देतो तुम्हाला या अभ्यासक्रमाकडे. बघा, आयोगाचा हा जो जुना असला तरी सुद्धा आयोगाचा अभ्यासक्रम आहे, असं नाही की तो कोणीतरी कोचिंग क्लासवाल्यांनी तयार केला असं काही नाहीये. आयोगाने याच अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली आहे. आयोगाने जरी अभ्यासक्रमामध्ये काही अपडेट जरी दिले, काही घटक समाविष्ट जरी केले, तरी मुख्य जो गाभा आहे तो हाच असणार आहे समाज कल्याण अध्यायांचा. हे मी या आधीच्या वेगवेगळ्या सेशनमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं आहे, आयोगाच्या वेगळ्या परीक्षांचं उदाहरण पण देऊन सांगितलं आहे मेडिकल ऑफिसरच्या संदर्भातलं. त्यामुळे आपला काय मुख्य मुद्दा आहे की जो अभ्यासक्रम आहे त्याची व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात,
आपल्याला कॉम्पीट करत असताना स्पर्धा जी आहे काही हजारांमध्ये, मी लाखांमध्ये आहे असं मी म्हणतच नाहीये, हजारांमध्येच आहे, परंतु जागा 41 आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या, 41 जागांसाठी तयारी करत असताना खरी स्पर्धा असते ती म्हणजे चाळणी परीक्षेची. कारण हजारो उमेदवार आहेत. बघा, अर्ज प्रक्रिया लाखांमध्ये जरी गेली तर आयोग तर चाळणी परीक्षा घेणार आहे. मग चाळणी परीक्षेला आपल्याला समोर जात असताना आपला अभ्यास असणं गरजेचं आहे. नाही, माझ्याकडे उच्च शैक्षणिक अर्हता आहे, अनुभव आहे, म्हणजे माझा सकारात्मकच विचार होणार आहे, मी चाळणी परीक्षेत कितीही गुण घेऊ द्या असं होणार नाहीये. चाळणी परीक्षेचा एक विशिष्ट कट ऑफ ठरणार आहे, त्याच्यानंतरच मग तुम्ही मुलाखतीला पात्र ठरणार आहात. हा पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की जे काही उमेदवार स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात त्यांच्याकडे कुठलाही अनुभव नाहीये, उच्च शैक्षणिक अर्हता नाहीये, एमए, एमफिल, पीएचडी वगैरे ह्या गोष्टी नाहीये, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, ग्रॅज्युएशन आहे, प्लेन ग्रॅज्युएट आहेत आणि मी मागच्या 2-3 वर्षापासून अभ्यास करतो, अशी स्थिती असेल तर त्यांच्यासाठी, माझ्यासाठी मी इंटरव्ह्यूमध्ये चांगल्या पद्धतीने कसा प्रदर्शन करेल याची तयारी आतापासून करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि रिटर्नमध्ये चांगले मार्क्स कसे घेता येतील, जेणेकरून मला इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स जरी आले, मी असं म्हणत नाही की अनुभव नाहीये म्हणून तुम्हाला कमी मार्क्स येतील, अनुभव आहेत म्हणून जास्त मार्क्स येतील, असं काही नाही. तुम्ही स्वतःला कसं प्रदर्शित करता, व्यक्तिमत्वाची ती चाचणी आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, व्यक्तिमत्वाची चाचणी आहे. व्यक्तिमत्व प्रत्येकाचा भिन्न आहे, त्यामुळे तयारी दोघांनी करायची आहे. व्यक्तिमत्व चाचणीची तयारी जी आहे ती दोघांनी करायची आहे, म्हणजे अनुभव असणाऱ्या सुद्धा आणि नसणाऱ्यांनी सुद्धा. पण खरा जो मुख्य मुद्दा आहे पहिला, तो चाळणी परीक्षेचा आहे. चाळणी परीक्षेला सामोरे जात असताना जो अखंड आणि एवढा मोठा व्याप्त असलेला सिलेबस आपल्याला दिलाय त्याची तयारी तर सुरुवातीला करावी लागेल. आज 75 गुणांसाठी समाज कल्याण अध्ययन, म्हणजे 50% वेटेज हा समाज कल्याण अध्ययनासाठी आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे 4 घटक दिले. मित्रांनो, तुम्हाला जर असं म्हटलं की समाज कार्याचा इतिहास सांगा, तर समाज कार्याचा इतिहास फक्त व्यावसायिक समाज कार्याचा येईल का? व्यावसायिक समाजकार्याचा इतिहास येईल. ऐच्छिक समाजकार्य सुरुवातीला अभ्यास करावा लागेल. समाजकार्याच्या पद्धतीचा आपल्याला इतिहास बघावा लागेल. समाजकार्याच्या कार्यक्षेत्राचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. समाजकार्यामध्ये जे काही बदल होत गेलेले त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. समाजकार्याच्या नीतीमूल्यांचा विकास कसा होत गेला त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. समाज कार्याचे तत्वज्ञान आले, समाज कल्याण प्रशासन आलं. समाज कल्याण प्रशासन 500 पानांचं, सचदेव यांचं पुस्तक 500 पानांचं पुस्तक आहे, त्यामुळे ते पण वाचावं लागणार आहे. समाज कल्याण प्रशासन सुटलं नाहीये ना आपल्याला, बघा, समाज कल्याण प्रशासन स्पष्ट उल्लेख आहे आणि ते राहणारच आहे. कारण आपल्याला ती पोस्ट सहाय्यक आयुक्ताची पोस्ट आहे, क्लास 1 ऑफिसर तुम्ही होणार आहात, तर ऑब्व्हियस गोष्ट तुम्हाला ही गोष्ट विचारली का नाही जाणार. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे घटकाची व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे त्याची तयारी जी आहे ती त्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, तेव्हा तुम्ही खरे स्पर्धक ठरता. अन्यथा तुम्ही फक्त अर्ज प्रक्रिया करता आणि बाहेर पडता. अर्ज प्रक्रिया करून बाहेर पडायचं नाही. अनेक उमेदवार तर विसरून पण जाणार आहे की मी अर्ज केलेला होता या परीक्षेसाठी. कारण सरळ सेवेच्या एक्झामचं कसं असतं, टाइम टेबल असं फिक्स नसतं. चाळणी परीक्षा आयोजित करायची झाल्यास त्याची एक डेट आहे, ती घोषित केली जाते आणि ती संगणक आधारित, बहुतांश वेळा संगणकाचा आधारित होते, हे पण मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची पण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणून मला हे सांगायचं की जो कोर भाग आहे त्याची तयारीला तुम्ही आता लागणं गरजेचं आहे, त्याची सुरुवात तुम्ही करायला पाहिजे. बरोबर आहे. आता बुक लिस्ट वगैरे हे एकदम बेसिक मुद्दे आहेत, ते मी तुम्हाला आज वेळोवेळी सांगत पण आलेलो आहे की संजय शाळकर यांचं बेसिक पुस्तक मंगेश प्रकाशनाचं घ्या, त्यानंतर प्राजक्ता टांगसाळे मॅडमचे पुस्तक आहेत, के सागर प्रकाशनाची पुस्तक आहेत. तुम्ही बाजारात गेलात आणि म्हणाला की सर मला समाज कल्याण अध्ययनासाठी पुस्तकं सांगा, तर दुकानदार तुम्हाला एवढी पुस्तकं जी आहेत ती तुमच्या समोर ठेवतील. मग तुम्ही म्हणाल की सर कोणती पुस्तकं घ्यायची, तर सगळीच पुस्तकं महत्वाची आहेत. कोणतंच पुस्तक, बघा, लेखक पुस्तक लिहितो तर त्या पुस्तकामध्ये हे महत्वाचं आणि हे बिनमहत्वाचं आहे. बिनमहत्वाचं पुस्तक कुठलंच नसतं, सगळं महत्वाचं असतं. पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू त्यातला डेटा जर काढायचा म्हटलं तर सगळीच पुस्तकं वाचायला पाहिजेत. बरोबर आहे. आणि हे समाज कल्याण अध्ययन 2-2 वर्ष लोक डिग्री त्याच्यामध्ये डिप्लोमा करतात, सगळीच पुस्तकं महत्वाची. मी कुठल्याच पुस्तकाला हे चांगलं नाही हे वाईट असं काहीच म्हणणार नाही. त्यामुळे पुस्तकं घ्या आणि वाचायला सुरुवात करा. मार्गदर्शनाची गरज पडत असेल तर मार्गदर्शन उपलब्ध आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध आहे. आपल्याकडे कोचिंग क्लासेस सुरू आहेत, जे काही लेक्चर सुरू आहेत, साधारणतः 21 तारखेपासून आपला लेक्चर सुरू झालेले आहेत. याच्यावरचे जे काही ऑफर्स आणि हे सगळ्या गोष्टी वेळोवेळी मी माहिती देत आलेलो आहे. त्यामुळे हे सुरू आहे. हे कशासाठी आहे तर हे एक बघा, मार्गदर्शकांचं काम काय असतं की सगळे स्पून फिडिंग नसतं, तुम्हाला योग्य मार्ग दाखवणं, बाबा रे हे कर, याच्यावर फोकस राहा. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाहिलं तर यावर प्रश्न आलेले होते, त्यामुळे या गोष्टीवर जास्त भर दे. आणि दुसरी गोष्ट, काही शेड्यूल दिलं जातं, म्हणजे एक प्रकारची आता एक तयारी आहे. आपली टेस्ट होत असते, तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक आठवड्याला आपले जे काही सेशन्स होतात त्या सेशन्सवर आधारित दर रविवारी एक टेस्ट पण होते 20-30 प्रश्नांची. त्यानंतर आपले संपूर्ण 5 पेपर नंतर परीक्षेच्या, जशी परीक्षा जवळ आली तशीच आयोगाच्या धर्तीवर, म्हणजे 100 प्रश्नांचा पेपर असेल तर 100, 150 प्रश्नांचा असेल तर 150 प्रश्नांचा संपूर्ण पेपर होणार आहे. आणि संपूर्ण सिलेबस सुरुवातीला कोर टॉपिक जो आहे समाज कल्याण अध्ययन, समाज कल्याण प्रशासन, हे सगळे घटक चांगल्या पद्धतीने लेक्चर जे आहेत ते तुम्हाला दिले जात आहेत. सगळे क्लास नोट्स जे आहेत ते सुद्धा तुम्हाला घरपोच पाठवले जाणार आहेत. सध्या जीएसचे सगळे जे क्लास नोट्स आहेत ते तर रेडी आहेत, तुम्हाला हेही दाखवलं.
2023 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली, त्यामध्ये अनेक प्रश्नांचा संदर्भ, जवळपास 23 प्रश्न तुम्ही ऍज इट इज तुम्हाला दाखवलेत की त्याचा संदर्भ आपल्या नोट्सची आहे, नोट्स मधून सुद्धा ते प्रश्न जे आहेत आपल्याला सोडवता येतात. त्यामुळे नोट्स म्हणजे जीएस चे सुद्धा सर्व स्पर्धा परीक्षांना कामी येतील अशा पद्धतीचे नोट्स आहेत. ते जीएस चे पण कामी येतील. समाज कल्याण अध्ययन, समाज कल्याण प्रशासन या घटकाचे नोट्स टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड बल्की नोट्स नाही, ते तयार करणं सुरू आहे. जसे ते झाले त्या पद्धतीने एक महिन्यानंतर प्रवेशित विद्यार्थ्यांना सगळे नोट्स घरपोच पाठविले जाणार आहेत, त्याबद्दल सुद्धा मी बोललेलो आहे. या सगळ्या कोर्सेसवर म्हणजे क्लास वनचा असेल, क्लास टूचा असेल, जर तुम्ही दोन्ही पदांची तयारी करत असाल तर दोन्ही पदांसाठी सुद्धा इंटिग्रेटेड कोर्स आहे. त्याच्यावर 1000 रुपयाची सवलत सुद्धा ठेवलेली आहे, कारण ह्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. लक्षात घ्या, हे तीनही कोर्सेस जे आहेत त्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम, जो काही अभ्यासक्रम असेल, एखादा मुद्दा नवीन अपडेट होऊन आला तरी तो तुम्हाला शिकवलं जाईल, हे सुद्धा मी क्लिअर करून दिलेलं आहे. त्यामुळे त्याची चिंता करण्यासारखं काही नाहीये, परंतु मुख्य मुद्दा जो आहे तो अभ्यास करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता गट ब पदासाठी जर तुम्ही विचार केला, फक्त गट ब ची तयारी करत आहात, तर जुन्या अभ्यासक्रमामध्ये इकॉनॉमिक्सवर त्यांनी 25 प्रश्न विचारलेत, आणि इकॉनॉमिक्स हा अतिशय महत्वाचा घटक आहे. त्यासोबतच समाज कल्याण अध्ययन हा पण घटक महत्वाचा आहे, जो काही इकडे घटक आहे तो इथे पण आहे. दुसरा जो सामाजिक कायद्यांचा प्रश्न आहे, तो तर आपण सुरुवात पण केलेली आहे आपल्या लेक्चर सिरीज मध्ये, सामाजिक कायदे जे आहेत ते आपण घेत आलेलो आहोत. आता वैज्ञानिक व विज्ञान व अभियांत्रिकी या घटकामध्ये बघा, आपल्याला असं वाटतं विज्ञान व अभियांत्रिकी म्हणजे फार काही आगळे वेगळे, तसं नाहीये. मुद्दे जर तुम्ही क्लिअर कराल, वैज्ञानिक विचारसरणी, दृष्टिकोन, विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानाचे पूर्वगृहितके, शास्त्रीय पद्धती आणि वैज्ञानिक ज्ञान हे घटक पदवीला आहेत. लक्षात घ्या, पदवीला आहेत. ते तुम्हाला मी सांगणार सुद्धा आहे, ते शिकवणार सुद्धा आहे. आधुनिकीकरण हा जनरल टॉपिक जो आहे तो पण व्यवस्थित आपल्याला करायचा आहे. फक्त नाही मग आधुनिकीकरण, तुम्ही एक काम करा, 12व्या वर्गाचं समाजशास्त्राचं पुस्तक घ्या, आधुनिकीकरणाचं चॅप्टर बघा, ठीक आहे, आणि तुम्ही मागच्या पीवायक्यू बघा, तो प्रश्न तिथून सोडवता येऊ शकतं का? तसं नाही होत. पीवायक्यू जरी लक्षात घ्या, पीवायक्यू हे आपल्यासाठी महत्वाचेच असतात, पण बेसिक बुक्स वाचले म्हणजे झाले असं होत नाही. संदर्भ ग्रंथ वाचावेच लागणार आहेत, त्याला काही ऑप्शन नाहीये. त्यामुळे जस्ट तुम्हाला कोणीतरी दोन पानांमध्ये आधुनिकीकरण हे जर सांगत असेल, हा नोट स्वरूपात असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण दोन पानांमध्ये जर आधुनिकीकरण संपलं तर तसं होणार नाहीये. ते समजून घ्यावं लागेल सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर तुम्ही दोन पानात काय एक पानामध्ये नोट्स काढले तरी काही गरज म्हणजे हे नाही, अडचण नाहीये. ओके, बाकी सर्व ज्या समस्या आहेत, ऊर्जा समस्या, अन्नधान्य, ह्या सगळ्या समस्यांवर पण आपले लेक्चर जे आहेत ते सुरू झालेले आहेत. बरोबर आहे. मला तेच सांगायचं आहे तुम्हाला प्रत्यक्षरित्या की स्पर्धा जी आहे काही हजारामध्ये आहे, तर तुम्ही त्या हजारामध्ये आहात की स्वतःला लाखांमध्ये गणता, हा तुमचा प्रश्न आहे. तर तुम्हाला जर ही परीक्षा सिरियसली द्यायची असेल तर तुम्ही त्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. महत्वाचा मुद्दा, महिलांसाठी सुद्धा चांगल्या जागा आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे जर तुम्ही महिला आहात, मग त्या मागास प्रवर्गातल्या असू द्या की खुल्या प्रवर्गातल्या असू द्या, महिलांसाठी चांगल्या जागा आहेत. आणि मागास प्रवर्गातील महिला असेल तर ती खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा दावा करू शकते, त्याच्यामुळे तुम्हाला चान्स खूप चांगल्या पद्धतीचा. ही संधी आहे, 2012-13 नंतर ही परीक्षा होत आहे, त्यामुळे एवढ्या वर्षानंतर ही संधी आली आहे. त्यामुळे ही संधीच आहे, सोनं करणं ते तुमच्या हातात आहे. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.